समस्त मराठा समाजाची फसवणूक करणारं मराठा समाजाला वाऱ्यावर सोडणारं उत्तर होतं। खरं तर ओबीसी आणि मराठा दोनही समाजाच्या काही प्रश्न होते या सभागृहामध्ये चर्चेला गेले होते। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पासूनचा जो विषय होता त्याला कुठेही ठोस असं उत्तर सरकारने दिलं नाही, मुख्यमंत्री महोदयांनी दिलेलं नाही आणि विशेष करून त्याला कुठली तारखेची मर्यादा पण नाही। म्हणजे आजचं उत्तर खोदा पहाड निकला चुहा असं म्हणता येईल। ते जुनीच री टेप वाजवून वाजवून घासून घासून ती टेप वाजवल्या गेली, पण ठोस निर्णय कधी घेणार? ज्या तारीख पे तारीख तुम्ही दिली आणि तुम्ही 24 तारीख शेवटची दिली होती त्या 24 तारखेच्या आत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, ओबीसी समाजाला धक्का न लावता सुटेल अशी जी काही वक्तव्य केली गेली सरकारकडून, त्या सर्वांना हरताळ फासण्याचं काम झालं आणि सर्व समाजाला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालं। विशेष रूपानं ओबीसीच्या काही समस्या होत्या त्यावर सुद्धा कुठेही ठोस चर्चा निर्णय या ठिकाणी आम्ही सरकारकडून अपेक्षित होतं, ठोस निर्णय अपेक्षित होतं, ते सुद्धा कुठेही धनगर समाज ओबीसी समाज या योजना जुन्या योजना ज्या आम्ही महाविकास आघाडीचं सरकार असतानाच्या योजना होत्या त्याच योजना परत नव्यानं सांगितलं आणि तिथेही काही सरकारची भूमिका अशी या समाजाला न्याय देणारी नव्हती। एकूणच ओबीसी मराठा धनगर हे सर्व प्रश्न अधांतरी ठेवून निवडणुकीपर्यंत वेळ मारून न्यायची आणि आचारसंहिता आली की हात वर करायचं, आम्ही देणारच होतो पण आता आचारसंहिता आली काही करू शकत नाही अशा प्रकारची सरकारची पळ काढण्याची वृत्ती आजच्या उत्तरातून दिसली।